आज खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. साधारण 5:30 सुमारास खूप मोठं चक्रीवादळ म्हणल्यासारखं इथं इंदापूरमध्ये आलं. सगळीकडंच एक वादळ हे भयानक होतं आणि ती लॉन्च खरं तर कुगावरून इकडं जे कळाशी गाव आहे तिथं जे आपले डोंगरी अधिकारी त्यांच्या मामाच्या घरचा एक देवदेवाचा कार्यक्रम होता आणि त्या देवदेवाच्या कार्यक्रमासाठी हे सगळे कुटुंब नातेवाईक इथं कार्यक्रमासाठी येत होते. परंतु अचानकच दुपारी आपलं 5:30 एक मोठं वादळ आणि पाऊस आला आणि त्या वादळ इतकं भयानक वारा होता त्या वाऱ्यामध्ये ती बोट बुडाली आणि निश्चित प्रकारे त्या बोटीमध्ये 7 जण होते. 7 जणांमध्ये 4 जण हे जाधव कुटुंबातले होते, आई, वडील आणि 2 लहान मुलं आणि एक अवघडे म्हणून बोट लॉन्च चालक होता, तो 5वा होता आणि 6वा हे त्या कारखान्याचे माजी चेअरमन डोंगरे साहेबांचा मुलगा तो एक तिथं होता आणि डोंगरे साहेब एक होते. डोंगरे साहेब त्यातनं बाहेर पडले पण त्यांचा चुलत भाऊ अजूनही त्याचा तपास नाही. असं साधारणतः 6 जणांचा तपास अजून लागत नाहीत. अधिकारी करमाळ्याचे असतील, इंदापूरचे असतील, सगळ्याच डिपार्टमेंटचे अधिकारी तपास कार्य त्यांनी जोरात सुरू केलेलं आहे. सगळीकडे इथले इथल्या गावातल्या ग्रामस्थांनीसुद्धा आणि युवक वर्गानेसुद्धा सगळीकडे दोन्ही बाजूच्या तालुक्यात तपास सुरू आहे. इथल्या आमच्या भुई समाजाच्या बोटी वगैरे त्यांचाही वापर आपण सुरू केलेला आहे, त्यांच्याही माध्यमातून तपास सुरू आहे. पण अजूनपर्यंत अजून आपल्या हातात काय लागलेलं नाही. NDRFची टीम साधारणतः रात्री 10 पुण्यातून निघते. साधारणतः 12:30-1 ती टीम इथं कळाशीमध्ये पोहोचेल आणि साधारणतः पहाटेपासून आपण परत पुन्हा तपासाला सुरुवात करतोय, जेणेकरून त्यातला एखादा जर आप जीव वाचले तर खरंच ते एक नशीब बलवंत म्हणावं लागेल. तर आपली परमेश्वर एवढीच प्रार्थना आहे की त्यातले सगळ्यांचेच जीव वाचावेत. अशा दुर्घटना होऊ नये म्हणून मामा तुम्ही पूल मंजूर केले होते, काय सांगाल त्याला? हे अशा दुर्घटना घडू नये म्हणूनच आपण सिरसोडी ते कुगाव हा पूल ज्या कुगावातनं ही आली होती तिथं एक नवीन पूल आपण मंजूर केलेला आहे. त्याचं टेंडर पण आलेलं आहे पण साधारणतः या गोष्टीला अजून 2 वर्ष तर त्या गोष्टीला नक्की लागतील. आणि त्याचबरोबर दुसरं पण आपण करतो की अशा गोष्टी कुठं हिथं पलीकडचं दुसरं चांडगाव आहे, चांडगाव पोमनवाडीला तिथं पण आपण दुसरा पूल हा मंजूर केलेला आहे. आणि निश्चित प्रकारे शेवटी आपल्याला एकच असतात, कुठल्या शासनाच्या प्रतिज्ञा आमचं एकच असतं की इथं परत असे भविष्यात धोके होऊ नयेत किंवा अपघात होऊ नयेत ही आपण काळजी घेतोय. परंतु हा अपघात त्या अगोदरच तो घडलेला आहे.